प्रेज द लॉर्ड. मुलांनो, आज परत एकदा आपण सर्व मिळून देवाप्पाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू. तशी कारणे खूप आहेत, पण या दिवसांमध्ये देखील देवाप्पाने आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवलं आहे. आपण जन्मलो त्या दिवसापासून आजपर्यंत देवाप्पाने आपला सांभाळ केला आहे. चला आपण हात जोडू, डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. हे देवाप्पा, आज परत एकदा तुझ्याशी बोलण्याची ही संधी तू मला दिलीस म्हणून तुझे आभार मानते. आजचा दिवस तू आम्हाला दाखवला. आम्ही जन्मलो तेव्हापासून आत्तापर्यंत तू आमचा सांभाळ केला आणि आमच्या बरोबर तू आहेस म्हणून तुझे आभार मानते. हे देवाप्पा, हा व्हिडिओ जी मुलं पाहत आहेत आणि जी पाहणार आहेत, अशा सर्व लेकरांवर तुझा आशीर्वाद तू असू दे. देवाप्पा, तुझ्या ज्ञानात, भयात आणि तुझ्या वचनात या सर्व लेकरांची तू वाढ होऊ दे. तुझ्या विश्वासात शेवटपर्यंत या सर्वांनी टिकून राहावं अशी कृपा तू पुरवून दे. हे देवाप्पा, जसं आत्तापर्यंत तू आम्हा सर्वांना सांभाळलं, इथून पुढे देखील तू आमच्या बरोबर राहा आणि आमचं सांभाळ तू कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. मुलांनो, आज आपण सिंहाच्या गुहेत दानियल ही गोष्ट शिकणार आहोत. दानियल अध्याय 6 ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. दारियावेश राजाने आपले राज्यपाल राज्याच्या वेगवेगळ्या भागांवर नेमले. त्याने दानियल आणि आणखी 2 अधिकाऱ्यांना त्या राज्यपालांवर देखरेख करण्यासाठी नेमले. दानियल इतर 2 अधिकाऱ्यांपेक्षा अधिक योग्य आहे हे लवकरच राजाच्या लक्षात आले. तेव्हा दानियला सर्व अधिपतींच्या वरच्या हुद्द्यावर नेमावे अशी राजाची इच्छा होती. त्यामुळे बाकीच्या सर्व अधिपतींनी दानियलाच्या कारभारात काहीतरी दोष काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते जमले नाही. दानियल प्रत्येक बाबतीत नेहमीच काळजीपूर्वक वागणारा व प्रामाणिक होता. ते एकमेकांना म्हणाले, दानियलाचा एक धर्म सोडला तर त्याच्या कामाच्या बाबतीत आपल्याला काहीही दोष सापडत नाही. तेव्हा ते राजाला भेटायला गेले आणि म्हणाले, महाराज, आम्ही तुमचे ज्येष्ठ अधिपती या नात्याने तुम्हाला एक विनंती करतो. आपण एक सक्त हुकूम काढावा की यापुढील 30 तुमच्या राज्यातील कोणालाही महाराजाशिवाय दुसऱ्या देवाची अगर व्यक्तीची प्रार्थना करण्याची परवानगी मिळणार नाही, आणि जो कोणी हा हुकूम मोडेल त्याला सिंहांनी भरलेल्या गुहेत फेकले जावे. आपण एकदा का या हुकूमनाम्यावर सही केली की तो राज्याचा कायदा होईल आणि तो कोणालाच बदलता येणार नाही. तेव्हा दारियावेश राजाने त्या हुकूमनाम्यावर सही केली. दानियलाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो आपल्या घरी गेला. नेहमीप्रमाणे त्याने गुडघे टेकले आणि देवाप्पाची प्रार्थना केली. दिवसातून 3 तो प्रार्थना करीत असे. जेव्हा दानियलाच्या शत्रूंनी त्याला त्याच्या देवाची प्रार्थना करिताना पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, कारण की त्यांना ठाऊक होतं की आता दानियलाला सिंहाच्या गुहेत टाकलं जाणार. आणि जाऊन राजाला हे कळवलं आणि मग राजाला दानियलास सिंहाच्या गुहेत टाकण्यास हुकूम द्यावा लागला. हे ऐकून राजाला फार वाईट वाटलं, कारण की दानियल त्याचा आवडता होता आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न राजाचा होता, परंतु तो काहीच करू शकत नव्हता, कारण की त्यांनी हुकूमनामा काढला होता. राजा दानियलास म्हणाला की तुझा देव तुला वाचविल.
जेव्हा दानियलला सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं त्या रात्री राजा उपाशीच राहिला. तो जेवला नाही आणि रात्रभर त्याला झोप लागली नाही. आणि मग पहाटेच राजा उठला आणि धावतच तो त्या गुहेकडे. तो गुहेजवळ दानियलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानियला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? आणि मग दानियल राजास म्हणाला, महाराज चिरायू असा, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो आहे व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. आणि मग राजाला खूप आनंद झाला आणि त्याने त्या लोकांना सांगितलं की दानियलाला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढा. दानियलाला बाहेर काढण्यात आलं आणि मग राजाने काय केलं, ज्या माणसांनी दानियलावर आरोप ठेवला होता त्यांना आणि त्यांच्या बायको मुलांना त्या सिंहाच्या गुहेत टाकलं. आणि मग काय, दानियलावर आरोप आणणाऱ्या सर्वांना त्या सिंहांनी खाऊन टाकलं. मग पृथ्वीवरील सर्व लोकांस, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस दार्यावेश राजाने असे लिहून कळविले की तुमचे कल्याण असो, मी फरमावितो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानियलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानियलास सिंहांच्या पंजातून सोडविले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडविणारा आहे. या प्रकारे देवबापाने दानियलाचा बचाव केला. मुलांनो, कधी कधी आपल्यावर देखील संकट येतात. आपल्याला दुःखातून, त्रासातून, न आवडणाऱ्या परिस्थितीतून जावे लागते. परंतु तेव्हा आपण काय करणार? दानियलाने काय केलं याची आठवण करा. दानियलाने प्रार्थना केली. तर तुम्ही देखील जेव्हा तुम्ही दुःखी होता, निराश होता, लोक तुमच्या विरुद्ध काहीतरी वाईट बोलतात किंवा तुमच्यावर आरोप ठेवतात, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. कारण की देवबाप आपल्याला शक्ती पुरवतो आणि योग्य ते करण्यासाठी तोच आमचं सहाय्य करतो. देवबाप करो या गोष्टीद्वारे आपणा सर्वांना आशीर्वादित करो. गुहेतल्या सिंहांनी काय केले दानियला, गुहेतल्या सिंहांनी काय केले दानियला, गुर गुर काही ना केले त्याने, काही ना केले, काही ना केले त्याने, काही ना केले, जगाच्या दुष्ट योजना करती काय आम्हा, जगाच्या दुष्ट योजना करती काय आम्हा, न काही कर शके त्यान काही कर शके, न काही कर शके त्यान काही कर शके, बचाविना पदोपदी अमा प्रभु पाठवी आपल्या दूतांना, बचाविना पदोपदी अमा प्रभु पाठवी आपल्या दूतांना, प्रभु पाठवी आपल्या दूतांना, प्रभु पाठवी आपल्या दूतांना. थँक्यू.